वेलकम टू मालवंटेड का। आज मी तुम्हाला डांगरची रेसिपी दाखवणार आहे, उडदाच्या डाळीचा डांगर। एका व्ह्यूअरची रिक्वेस्ट आली होती की तुम्ही डांगरची रेसिपी दाखवा, म्हणून मी आज तुम्हाला दाखवणार आहे। उडदाच्या डाळीचा डांगर बनवण्यासाठी आपण इथे एक कप उडदाची डाळ घेणार आहोत आणि एक टेबलस्पून जिरं घेतलंय मी। हे दोन्ही गोष्टी मी चांगल्या भाजून सुकच दळून घेणार आहे मिक्सरमधून। इथे आपल्या उडदाच्या डाळीचं पीठ रेडी आहे दळून, ते मी एक कप इथे घेतलंय आणि हा एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, थोडी कोथिंबीर घेतली आहे, चवीपुरता हा मालवणी मसाला आहे आणि हे मीठ आहे चवीपुरतं। आता हा मी ते बाउल घेतलाय आणि मी तर हे उडदाचं पीठ त्याच्यामध्ये घालून घेणार आहे। मी सर्व साहित्य मिक्स करून घेणार। कांदा घालते, कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। डांगर बनवणं बरंच सोपं आहे कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणती फोडणी घालायची नसते किंवा काही शिजवून घ्यायचं नसतं, हा आपला पारंपरिक प्रकार आहे। जसं लोणचं किंवा कोशिंबीर बनवतो त्या प्रकारेच त्याप्रमाणेच म्हटलं जाईल ह्याला पण। हे सर्व मी मिक्स केलं, आता मी कोथिंबीर घालते, थोडी कोथिंबीर मी वरतून पेरायला ठेवणार आहे, बाकी हे मी सगळं मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये आता मी पाणी घालणार आहे। तर हे सर्व मी मिक्स करून घेतले, तर मी थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे। पाणी अगदी थोडं थोडं ऍड करायचं आहे कारण हे जास्त पातळ पण व्हायला नको आहे, ह्याचं पटकन बनवायला अगदी सोपं आहे। कधी एखाद्या वेळेस भाजी नसेल तरी पण तुम्ही भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता। ह्याचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी मिक्स करून। हे मी असं घट्टसर भिजवलं आहे, खूप जास्त पातळ नाही भिजवायचे, थोडं घट्टच भिजवायचे। आपलं डांगर रेडी झाले उडदाच्या पिठाचं। हे मी आता बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच्यावरती कोथिंबीर पेरून घेणार आहे। हे आपल्या उडदाच्या डाळीचा डांगर इथे रेडी झाले, मी बाउलमध्ये काढून घेतले आणि त्याच्यावरती कोथिंबीर पेरली आहे। हा चवीला खूपच छान होतं हे आणि अगदी सोपी आणि पटकन बनवण्यासारखी रेसिपी आहे। पूर्वी गावी जेव्हा भाज्या अवेलेबल नसायच्या ज्या सीझनमध्ये तेव्हा हे बनवलं जायचं घरामध्ये, आणि हे आपण उडदाच्या डाळीचं पीठ घरी करून ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा पटकन असं बनवू शकतो। ही डांगरची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा, एकदम सिंपल आणि सोपी रेसिपी आहे। आणि तुम्हाला नवीन रेसिपीचे अपडेट्स हवे असतील तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।